अरविंद, यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली आणि फलंदाज बाद, प्रशांत मात्र बॅक टू पॅवेलियन, अरविंदला यश संपादन होतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय नांदिवली संघाचा. 11 चेंडू आणि 24 समीकरण. आता चाळीस धावांस जरी 39 धावा कुठल्या असतील वडवली ब संघाने, मात्र वडवली ब संघ असा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारा संघ आहे, माझा तेवढा ताकदवान संघ आहे नांदिवली संघ सुद्धा. मात्र प्रशांत मात्रे बाद झालाय, मी म्हणेल बिग विकेट, जे प्रशांत मात्रे पारितोषिक सुद्धा होतं श्लोक दीपक पाटील यांच्याकडनं. पारितोषिक सुद्धा आमच्याकडे जमा आहे. 11 चेंडू आणि 24 समीकरण आहे. नवीन फलंदाज अमोल येतोय, अमोल मात्रे. अरविंद यावीस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, पूर्णपणे दबाव निर्माण झाला मी म्हणेन संघ महेंद्र मात्रेवरती, कारण की आतापर्यंत महेंद्र मात्रेने सहा चेंडू मध्ये फक्त 5 धावा केल्यात, 6 चेंडू मध्ये 2 धावा केल्या, 3 धावा लेग बाईच्या होत्या. 24 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 24 समीकरण. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देते दोन्ही संघ, कारण की सामना खूप महत्वाचा आहे. मी म्हणेन वडवली ब एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नांदिवली. अजून एक चांगला चेंडू, पूर्णपणे दबाव निर्माण झालाय ते म्हणजे नांदिवली संघावरती. खराब फलंदाज आपल्या बघा मी दिदी म्हणजे फलंदाज महेंद्र मात्रेकडनं. 9 चेंडू आणि 24 समीकरण. बघा 18 चेंडू आणि 24 समीकरण होतं, आता मात्र 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. म्हणजे 9 चेंडू मध्ये फक्त 6 धावाल्या, त्यामुळे 9 चेंडू 24 समीकरण. अजून एक चांगला चेंडू, नक्कीच आकाश सांगतात की तशी स्ट्राईक नाहीये, मात्र तशी स्ट्राईक आहे. आकाश फलंदाज बाद होते ते 8 चेंडू आणि 24 समीकरण. आठ चेंडू आणि 24 धावांची गरज. थोडीशी खराब फलंदाजी महेंद्र मात्रेकडनं. नवीन फलंदाज निलेश मात्रे ते मैदानात. 8 चेंडू आणि 24 समीकरण. पूर्णपणे कमबॅक केलं या सामन्यामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, एकही धाव खर्च केले नाही अजूनही अरविंदने. चांगलं कमबॅक केलंय, गोलंदाजी खूप चांगली केली मी म्हणेल. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, तर मात्र कमलेशचं मी कौतुक करेल, कमलेश पाटीलने फक्त 6 धावा खर्च केल्या. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू डॉट टाकलेत. 12 चेंडू 24 समीकरण होतं, आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू आणि 24 धावांचं. नक्कीच बघायचं आहे मेडल शटर टाकतोय का गोलंदाज अरविंद. 7 चेंडू 24 समीकरण. पूर्णपणे कमबॅक केलं मी म्हणेल या वडवली ब संघाने. वडवली ब संघ आपण बघतोय चेंज द गेम या स्लोगन आहे या संघाचा. खरंच सामन्याचं चित्र बदललं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. चला सामना सुरू करा, कोणी बाहेरून आवाज देऊ नका. अरविंद सामना लगेच सुरू करा. 7 चेंडू आणि 24 समीकरण. गोलंदाज अरविंद राईट आर्म राऊंड द विकेट. पंच मात्र वाईट चुकून करतायत. एक धाव, 7 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. सात चेंडू आणि 23 धावांची गरज आहे.
अरविंद राइट अम राउंड द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. या षटकात फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाजाने. अरविंद अप्रतिम गोलंदाजी.